आपण इथे होतो. काल बघितलं का कोणी मागचं काय झालं? मोलार कंडक्टिव्हिटी, मोलार कंडक्टिव्हिटी फॉर्म्युला याद सर ना येतोय. कालचं बघितलं का? होमवर्क बघितलं का? हो सर. हॅलो, हे बघा एक्झाम तुम्ही आता ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आहात. एक्झाम झाली डिले तरी 1-2 महिना म्हणजे जास्त झाली तर लक्षात ठेवा की 12वीच्या तुम्ही एंडिंगला आलात होता आणि जेवढं झालं तेवढं घरी बघत जा, ज्याचे काम करत जा. मी सांगितलं होतं मोलार कंडक्टिव्हिटी भरपूर महत्वाची, तर घरी एकदा बघितलं पाहिजे होतं मोलार कंडक्टिव्हिटी काय असते, युनिट काय असतो, तिचं सिग्निफिकन्स काय असतो. ठीक आहे, मोलार कंडक्टिव्हिटी हे एका मोलसाठी लक्षात ठेवायचं. मोलारचं मिनिंग लक्षात ठेवा. हे मोलार, हे बघा कंडक्टिव्हिटी आणि मोलार कंडक्टिव्हिटी यामध्ये कंडक्टिव्हिटी तर जनरल असते ना, मोलार का लावलं तिथे एका मोलसाठी? समजलं का तुम्हाला? मास तुम्ही असं लिहितात, मास आहे कोणाचं असली तर तुम्ही ऍटोमिक मास लिहितात. याचा मिनिंग असतो मास तर आहे ना ते, पण ते ऍटमचं मास आहे. कॉमन सेन्स आहे. थोडस त्याच्या नावावरनं थोडस लॉजिक जमलं पाहिजे की मास आहे पण ते ऍटमचं मास आहे, ते काही हत्तीचा मास नाही आहे. हे कंडक्टिव्हिटी आहे पण कशाची आहे? एका मोलच्या सोडियम क्लोराईडच्या ते पाण्यात टाकलं म्हणून त्याच्यामुळे कंडक्टिव्हिटी आहे. तर एका मोलसाठी काढलेली कंडक्टिव्हिटी ती. तर लक्षात ठेवायचं थोडस काहीतरी नावामध्ये काहीतरी मिनिंग असतं. तर लक्षात ठेवायचं एका मोलमुळे, एक मोल घेतला, एक मोल एनएसएलचा घेतला, त्यामुळे तिथे जे इलेक्ट्रिसिटी वाहिली कंडक्टिव्हिटी झाली. कंडक्टिव्हिटी समजतं ना ते इलेक्ट्रिक तुमचं गेलं, त्याला म्हणतो आपण मोलार कंडक्टिव्हिटी. साधी कंडक्टिव्हिटी काय? तर कंडक्टिव्हिटी. ठीक आहे, मग ते कंडक्टिव्हिटी ते कंडक्टिव्हिटी काढी करतो आपण, काही करतो पाण्यासाठी करतो. यातनं कितीही इलेक्ट्रिसिटी जाऊ शकते, कितीही पाणी असू शकते, 1 किलो, 2 किलो, 10 मोल, 20 मोल, 50 मोल, 100 मोल. पाणी करतोय मोलार मतलब मोलसाठी काढलेली कंडक्टिव्हिटी. पुढे क्लिअर होईल ते. तर चला आपल्याला महत्वाचा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे, रिलेशन बिटवीन के अँड व्ही. आता इथे एक रिमेंबर पॉइंट दिलेला आहे, तो बघू आपण. रिमेंबर पॉइंट मध्ये म्हटलेला आहे की कंडक्टिव्हिटी इज अ इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ड्यू टू ऑल आयन्स ऑफ अ गिव्हन सोल्युशन. हे बघा कंडक्टिव्हिटी असते, कंडक्टिव्हिटी म्हणजे एक लिक्विड मधन इथे एक प्लस चार्ज लावलेला आहे, इथे मायनस लावलेला आहे आणि हे इलेक्ट्रोड्स आहेत आणि यातनं इलेक्ट्रिसिटी जाते. का जाते? कारण याच्यामध्ये काही वायर नाही, फक्त काय आहे? पाणी आहे. ते पाणी काय आहे? सोल्युशन आहे. तर त्या सोल्युशन मधनं जी इलेक्ट्रिसिटी जाते तर ती कशामुळे असते? तर नीटने प्रश्न विचारला आहे, तर कशामुळे असते? तर ड्यू टू द आयन. तर कधी लक्षात ठेवायचं? कंडक्टिव्हिटी इज प्रेझेंट ड्यू टू इन सोल्युशन ड्यू टू व्हॉट? प्रेझेन्स ऑफ आयन्स. त्यामध्ये किती आयन्स आहे याच्यावरती ठरतं की त्याची कंडक्टिव्हिटी किती आहे. म्हणजे आयन जास्त, कंडक्टिव्हिटी जास्त. आता तुम्ही म्हणणार की चला एक सोल्युशन आहे शुगरचं आणि इथे एक बॅटरी लावली, इथे एक बॅटरी लावली, अशा प्रकारे इथे प्लस आहे मायनस आहे, पण यात नाही इलेक्ट्रिसिटी जातच नाही. मी तर सांगितलं शुगर आहे, शुगरचं सोल्युशन आहे, शुगर पाण्यात चांगला डिझॉल्व्ह केला आहे, सोल्युशन आहे, पण इलेक्ट्रिसिटी जातच नाही कारण तिथे आयन्स नाहीत. तर आयन्स असल्याशिवाय तिथे इलेक्ट्रिसिटी जात नाही, म्हणजेच कंडक्टिव्हिटी नसते. कंडक्टिव्हिटी म्हणजे आयन्सला कंडक्टर समजतं ना, इलेक्ट्रॉन्स घेऊन जाणारी सिस्टीम. मोलार कंडक्टिव्हिटी इज अ इलेक्ट्रिकल कंडक्टर ड्यू टू द आयन्स ऑब्टेन फ्रॉम वन मोल. हे बघा, हे इथे क्लिअर मेन्शन केले आहे, हा पॉइंट लक्षात ठेवा. वन मोल साठी काढले गेलेलं मोलार कंडक्टिव्हिटी. ओके, वन मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट इन अ गिवन सोल्युशन. एका मोल साठी जेव्हा काढलं जातं त्याला मोलार कंडक्टिव्हिटी. नावातच आहे, नावात जास्त जाण्याची गरज नाही. मोलार म्हणजे वन मोलार. एका मोल साठी काढलेली कंडक्टिव्हिटी इज अ मोलार कंडक्टिव्हिटी. ठीक आहे, हे समजतंय. आणि कंडक्टन्स म्हणजे काय? तर कंडक्टन्स म्हणजे ते आयन्स प्रेझेंट असतात इन 1 cm³ ऑफ द गिव्हन सोल्युशन. आता 1 cm³ चा मिनिंग समजतो का तुम्हाला? 1 cm³ काय असतो? मीटर क्यूब माहिती ना? मीटर क्यूब, 1 cm³.
वन सेंटीमीटर क्यूब माहिती का कसा केवढा असतो तर माहिती आहे वन सेंटीमीटर क्यूब काय असत हॅलो माझा आवाज येतोय का नाही सर नाही माझा आवाज येतोय का येस हे बघा हे एकदमच सिंपल टॉपिक आहे वन सेंटीमीटर क्यूब असं शिकवलं तर माहिती का पाचवी मध्ये कारण लॉजिक कसं असतं कोणत्याही गोष्टी तुम्हाला मास्टर व्हायचं असेल ना तर तुम्हाला त्याच्यामध्ये हे करावं लागतं काहीतरी करावं लागतं याला वन सेंटीमीटर क्यूब म्हणत समजलं का जेव्हा असं लिहितो आपण तर तुमच्या तुम्हाला पाच सहा शिकवलं जातं की वन सेंटीमीटर क्यूब म्हणजे काय किंवा वन मीटर क्यूब म्हणजे काय तर वन मीटर असं वन मीटर असं आणि वन मीटर असं याला वन सेंटीमीटर क्यूब म्हणतात हा वन सेंटीमीटर हा वन 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 प्लस वन प्लस वन सेंटीमीटर क्यूब एवढ्या जागेवर वन सेंटीमीटर क्यूब म्हणतात पट्टीने एक ठोकळा घ्यायचा त्याच्या सर ह्या तिघही साईड काय आहेत एक्स वाय झेड ह्या वन सेंटीमीटरच्या आहेत त्याच्यात जेवढं बसतं त्याला वन सेंटीमीटर क्यूब म्हणतात याला ऍक्च्युली इमॅजिनेशन म्हणतात नॉलेज म्हणतात याचं नुसतं असं पाठ केलं वन सेंटीमीटर असं मार्क्स तर तुम्हाला असे मिळणार आहे कसे कंडक्टिव्हिटी म्हणजे काय कंडक्टिव्हिटी म्हणजे आयन्स असतात वन सेंटीमीटर क्यूब मध्ये अशा मुलांना मार्क्स मिळतात रट्टा मारून जातात नीट तेच विचारतं जे ते विचारत रट्टा मारून घरी येतात त्यांना म्हटलं का वन सेंटीमीटर क्यूब काय असतं तर असतं वन सेंटीमीटर क्यूब म्हणजे व्हॉल्यूम असतो पण काय असतो माहित नाही असं पोकळ नॉलेज काही कामात नाही पाहिजे वन सेंटीमीटर क्यूब म्हणजे काय की एक क्यूब आहे त्याच्या सर्व साइड वन सेंटीमीटर आहे तेवढी जी जागा असते त्याच्याबद्दल गप्पा केली जाते त्या जागेमध्ये जेवढे आयन्स आहेत त्या आयन्स मुळे जेव्हा इलेक्ट्रिसिटी वाहते त्याला वन सेंटीमीटर क्यूब त्याला कंडक्टिव्हिटी ऑफ दी सोल्युशन म्हणतात पॉइंट कळाला पॉइंट कळतोय का हॅलो हॅलो हो सर मग आपल्याकडे वन सेंटीमीटर क्यूब नसतो आपल्याकडे मोठा पॉट असतो त्याच्या मध्ये भरपूर वन सेंटीमीटर क्यूब असतात असे पण आपण एका वन सेंटीमीटर क्यूब मध्ये किती होत आहे त्याच्यावर त्याची कंडक्टिव्हिटी काढतो पॉइंट क्लिअर आहे पॉइंट समजतोय का हे बघा पहिलं शोधायला शिकाय की कशाला काय काय म्हणजे तुम्हाला दिलं काय आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे ठीक आहे मिनिंग शोधायला शिका तुम्ही म्हणणार सोपं आहे तर एका मोल साठी काढलेल्या मोलर कटी आणि तुम्ही वन सेंटीमीटर क्यूबच्या क्यूब साठी जेव्हा आयन साठी डील करतात त्याला कंडक्टिव्हिटी म्हणतात नीट जे साठी पाठ करून घ्या चला आपल्याकडे आता के होता आपल्याकडे के होता के म्हणजे कंडक्टिव्हिटी हा लॅम्बडा आहे मोलर कंडक्टिव्हिटी आहे आणि हा कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन आहे हा कंडक्टिव्हिटी मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन मग दोघांमध्ये काहीतरी फरक आहे ना आता वरती बघितला पण काहीतरी फरक आहे दोघांमध्ये वन मोल साठी आहे जनरल सोल्युशन साठी आहे दोघांमध्ये काहीतरी फरक आहे दोघांमधला फरक तर आपल्याला शोधायचा आहे तर दोघांमधला फरक तर एक फरक तर आपण ऑलरेडी शोधून टाकलो तो म्हणजे काय हा फरक तर तुम्हाला माहितीच आहे मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे कंडक्टिव्हिटी बाय सी असतो हे तर ऑलरेडी तुम्हाला माहिती पाठ करून घेतो ना 10 वेळा लिहिलं मी मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू कंडक्टिव्हिटी बाय कॉन्सन्ट्रेशन मोलार कंडक्टिव्हिटी कॉन्सन्ट्रेशन झालं चला इथपर्यंत मग आता पुन्हा एक फॉर्म्युला असतो काय फॉर्म्युला असतो वन अपॉन हा व्हॉल्यूम कुठून आला प्रश्न आहे व्हॉल्यूम कुठून आला तर लक्षात ठेवायचं व्हॉल्यूम कुठून येतो तर मोलार कंडक्टिव्हिटी जे आहे के व्ही आता जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेशन गप्पा करतात कॉन्सन्ट्रेशन असतं ना तर कॉन्सन्ट्रेशन ना व्हॉल्यूमचं काही रिलेशन असतं का
हो सर असतो. हॅलो काय असतं माहितीये का? हो हे असत रिलेशन बसवा, व्हॉल्युम इज इक्वल टू वन अपॉन कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे जेव्हा मी कॉन्सन्ट्रेशन म्हणतो तो वन अपॉन व्ही असतो. पुन्हा एक फॉर्म्युला डोक्यात बसवा, बसला समजत नसेल लिहून घ्यायचं, स्क्रीनशॉट घ्यायचं. कॉन्सन्ट्रेशन हा वन बाय व्हॉल्युम असतो, म्हणजेच व्हॉल्युम हा वन बाय कॉन्सन्ट्रेशन असतो. म्हणजेच मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू के बाय व्ही होता, सॉरी मोलार कंडक्ट एन का लिहितोय, मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू के बाय सी होता. पण आताच म्हटलं तुम्हाला मी, काय म्हटलं, व्ही इज इक्वल टू वन बाय सी आताच म्हटलं मी. मग मोलार कंडक्टिव्हिटी के व्ही झालं. आता सांगितलं तुम्हाला मी व्हॉल्युम इज इक्वल टू वन बाय कॉन्सन्ट्रेशन असतं. तुमच्या फॉर्म्युलामध्ये के बाय सी म्हणजे काय, वन बाय सी आहे, आणि वन बाय सी च्या ऐवजी आपण व्ही टाकू शकतो, म्हणून मोलार कंडक्टिव्हिटी इक्वल टू के व्ही झालं. हे अजून एक रिलेशन हे झालं. आता प्रश्न काय आहे, प्रश्न हा आहे की तुम्ही हे जे व्ही इज इक्वल टू वन बाय सी लिहितात बरोबर, तर हा व्हॉल्युम तुम्ही गप्पा करता तो वन लिटर साठी असतो. मग त्यामुळे तुम्हाला ते असं वापरावं लागतं, व्ही इज इक्वल टू काय करावं लागतं, व्ही इज इक्वल टू 1000 मध्ये लिहावं लागतं. म्हणजे तुम्हाला असं लिहावं लागतं ते व्ही इज इक्वल टू 1000 इज इक्वल टू व्ही. ऍक्च्युली हे रिलेशन आहे. रिलेशन काय आहे, जर तुम्हाला व्हॉल्युम आणि कॉन्सन्ट्रेशन याला एकमेकांमध्ये कन्वर्ट करायचं असेल एक लिटर साठी, तर व्हॉल्युम हा इज इक्वल टू 1000 बाय सी अशा प्रकारचे रिलेशन असत. मग सिंपल विचार करा, आता हे बघा फॉर्म्युला पुन्हा लिहितो मी, व्हॉल्युम इज इक्वल टू 1000 बाय सी हा आपला एक फॉर्म्युला आहे. तुमचा दिलेला फॉर्म्युला मोल इज इक्वल टू के बाय सी आहे. मग हा सॉरी हा मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू के चं संबंध नाही, इथे के तर तसंच लिहू आपण, के तसंच लिहिला आपण. आता हा मी असं लिहू शकतो के इंटू वन बाय सी असं लिहू शकतो ना, लिहू शकत नाही. काय होतं काय माहितीये, सकाळी माझ्या घशाला प्रॉब्लेम वाटतो. हे बघा पुन्हा फोकस करा. मोलार कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला होता के बाय सी. कोणा डाऊट आहे याच्यामध्ये? सर मला हे माहित, मला पाठ होत नाही किंवा मला समजत नाही, पाठ करायचं. मोलार कंडक्टिव्हिटी, कंडक्टिव्हिटी आणि कॉन्सन्ट्रेशन, त्यानंतर मी याच्यामध्ये काही चेंजेस केले. कसे? व्हॉल्युम एक नवीन गोष्ट आणली, ते व्हॉल्युम असते 1000 बाय कॉन्सन्ट्रेशन, याला व्हॉल्युम म्हणतात. मग आता मला इथे सी नको आहे, मला व्ही पाहिजे. मग मी काय करणार, याला असं लिहिणार के इंटू वन बाय सी असं लिहू शकतो मी, लिहू शकतो ना. यस ओर नो, याला मी असं लिहू शकतो मॅथमॅटिक. हो सर यस नाही करेक्ट. नेक्स्ट मी असं लिहू शकतो हा के आहे. आता मी ह्या यालाही असं लिहू शकतो, हे जे हे वरची गोष्ट आहे त्याला असं लिहू शकतो मी. चला या वरच्याला मी खाली लिहितो, आता 1000 इंटू वन बाय सी असं लिहू शकतो, लिहू शकतो ना. हो मग मला आता तिथे वन बाय सी ची व्हॅल्यू पुट करायची बरोबर. मग मी कशी पुट करणार तिथे, म्हणजे इथे इथे लक्ष देत आहे का तुम्हाला, 1000 एक्स्ट्रा झालाय आहे ना इथे एक्स्ट्रा, तो एक्स्ट्रा पुट करावा लागेल या इक्वेशन मध्ये. मग तो एक्स्ट्रा इथे पुट करण्यासाठी कुठे गेलं रे, आपला फॉर्म्युला तयार होतो हा मोलार कनेक्टिव्हिटी इज इक्वल टू 1000 के सी. पॉइंट समजतोय?
नाही समजलं पुन्हा सांगतो. तुम्हाला काय सांगितलं मी, व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम मी कशामध्ये एक्सप्रेस करतो आहे, कॉन्सन्ट्रेशन मध्ये. ओके, व्हॉल्यूम कशात एक्सप्रेस करतोय, कॉन्सन्ट्रेशन मध्ये. कॉन्सन्ट्रेशन आणि व्हॉल्यूम यातलं रिलेशनशिप काय आहे, व्हॉल्यूम इज इक्वल टू 1/कॉन्सन्ट्रेशन. ओके, त्याला मी लिटर मध्ये टाकणार तेव्हा, हे लिटर मध्ये टाकणार तेव्हा मी त्याला 1000 मध्ये लिहिणार आणि अपॉन कॉन्सन्ट्रेशन असणार. मग ते मी डायरेक्टली असं इथे पुट करू शकतो का, पुट करू शकतो तो वरती या. आपण इथे ग्रुप केली आहे, तिचं नाव आहे केव्ही. हे बघा, तुम्ही सरळ लिहा का उलट लिहा, तुमच्याकडे दोन फॉर्म्युले. मला सांगायचंय तुम्ही दोन फॉर्म्युले लक्षात ठेवावे. एक कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू के बाय सी, आणि सिंपल याचा उलटा असतो, कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू दुसरा, हा पहिला फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला, कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू के व्ही. आता असं का झालं, के सी आणि के व्ही हे काय मॅटर आहे, याच्यामध्ये एकच मॅटर आहे फक्त, की हे जे आहे हे कॉन्सन्ट्रेशन आणि हे व्हॉल्यूम याच्यामध्ये एक रिलेशनशिप असतं, आणि ते उलट असतं. ते असं असतं, व्हॉल्यूम इज इक्वल टू 1/कॉन्सन्ट्रेशन. यामुळे म्हणजे तुम्हाला हा जर फॉर्म्युला आहे, मी जर म्हटलं 1/c म्हणजे काय, तर तो व्हॉल्यूम आहे. मी म्हटलं व्हॉल्यूम म्हणजे काय, तो 1/c असतो, 1/c म्हणजे व्हॉल्यूम. कळलं तुम्हाला पॉईंट काय म्हणायचं मला? पॉइंट कळतोय का माझा? पॉइंट नाही कळत आहे तुम्हाला? हे बघा, हे बघा, सिंपल रूल आहे केमिस्ट्रीचा, व्हॉल्यूम आणि कॉन्सन्ट्रेशन अशा प्रकारे असतं. काही डाऊट आहे याच्यामध्ये? म्हणजे 1 लिटरला असत ते असे असत, हे 1 लिटर साठी गप्प आहे, म्हणजे व्हॉल्यूम हा 1 लिटर मध्ये असत. मग मला असं जर लिहायचं आहे, मला जर के बाय सी आहे त्याच्यामध्ये मला व्हॉल्यूम टाकायचं आहे, तर मी काय करणार, असं लिहून टाकणार 1000 साईडला सोडा. मला हा 1/c म्हणजे काय लिहिता येतो, व्ही लिहिता येतो. म्हणजे मला व्ही काय लिहिता येतो, 1/c लिहिता येतो. पॉइंट कळाला काय चाललं इथे? तर इथे फक्त आपल्याला रिलेशन दाखवायचं, इथे काही तुम्हाला डेरिवेशन नाही करायचं. पॉइंट कळाला? आता हे झालं थिओरिटिकली. लॉजिकली काय, तर लॉजिकली सांगतो तुम्हाला हे मॅटर काय. लॉजिकली असं मॅटर आहे, एक लिटर तुम्ही पाणी घेतलं, म्हणजे तो व्हॉल्यूम 1 लिटर आहे. त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईड जे आहे ते तुम्ही 500 ग्रॅम घेतलंय. इमेजिन होत आहे ना, 500 ग्रॅम सोडियम क्लोराईड तुम्ही 1 लिटर मध्ये टाकलं, डिझॉल्व्ह केलं. आता मी काय केलं, मी त्याच त्या 1 लिटरला गरम केलं आणि त्याचं व्हॉल्यूम कमी केला. त्याचा व्हॉल्यूम आता मी काय केला, म्हणजे त्यातल्या मी 100 ग्रॅम पाण्याची वाफ करून टाकलो. मग आता किती राहिलं ते सांगा बरं. हे बघा, 1 लिटर होत माधवी, किती होत 1 लिटर माझ्याकडे, काय होत, पाणी होत, सोल्युशन होत. त्यामध्ये 500 ग्रॅम काय होत, NaCl होत. समजतंय का माधवी? हॅलो. हो सर. हॅलो. आता मी त्याला गरम केलं, आता ते 1000 ग्रॅम पाणी, 1000 ग्रॅम सॉरी 1000 ग्रॅम ने लिटर मध्ये सांगतो, 1000 लिटर, 1000 लिटर ने 1 लिटर हे ग्रॅम मध्ये, तर 1 लिटर मधलं ते आता 900 ml राहिलं फक्त. आणि मग सोडियम क्लोराईड काय निघून गेलं का, असं होतं का? तर सोडियम क्लोराईड पाणी तपवलं निघून गेलं सर हवेमध्ये, होतं का असं? जे समुद्रातलं पाणी हवेत गेलं नाही, ते काय हवेत जात नसतं, तेवढं कॉमन सेन्स आपल्याला आहे. त्याला आपण इव्हॅपोरेशन प्रोसेस म्हणतो, म्हणून आपल्याला मीठ मिळतं, नाही तर हवेत मीठ निघून गेलं असतं. मग चला, आता काय झालं मला सांगा, व्हॉल्यूम हा वाढला इथे का कमी झाला? मला कमी झाला, म्हणजे आधी 1000 होता, आता 900 झाला, कमी झाला ना?
एका लिटर वरन 100,000 ml वरन 900 ml झालं, कमी झालं ते लिटर 900 झालं ना ते, म्हणजे व्हॉल्यूम कमी झाला, व्हॉल्यूम कमी झाला. तर तुम्हाला मॅथमॅटिक्स शिकवलं असेल ते सर किंवा मी सांगतो, जर असं एक एक कमी झाल्यामुळे हा 500 आता काय कमी झाला, याच्या कम्पेरेटिव्ह तो वाढून गेला, म्हणजे 1000 ला 500 आता 900 ला 500, म्हणजे त्या 900 आता जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट पहिल्या कंडिशनचं कॉन्सन्ट्रेशन काढलं ते किती होतं, कमी होतं. का होतं? 500 1000 मध्ये. हे तुम्ही पहिलं कॉन्सन्ट्रेशन कसं काढायचे, 500 upon 1000 असं काढायचे ना. आता काय करणार तुम्ही, 500 upon 900 सांगा, कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त येणार आहे, याचं येणार आहे 1 च का 2 च, आन्सर कोणा जास्त येणार? मॅथ आहे रे, लवकर सांगता आलं पाहिजे. 500 by 500 by 1000 मोठं असतं का 500 by 900 मोठं असतं? मोठं असत का? हॅलो. हो सर. एक काम करा तुम्ही, आता हितेश सरांना कॉन्टॅक्ट करायचं, त्यांना विचारायचं 500 by 1000 मोठं असतं का 500 by 9000 मोठं असत, कोणतं असतं बोला. अरे सिंपल गोष्ट आहे, चला करून बघू. बरोबर, हे असं आन्सर आहे. तुम्ही याचा आन्सर काय काढणार? 1/2. बरोबर, किती झालं? 1/2. आता हे किती आहे? बरोबर, बरोबर. मॅथ्स तुम्ही कस काय शिकतात, मोठा प्रश्न आहे बघा मला, म्हणजे ज्याचा लक्षात ठेवायचा, ज्याचा बॉटम मोठा असतो ना तो छोटा असतो. हे जे असत ना, हे बघा, असं x=PIQ असं जर असेल तर दिस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशनशिप. याला जनरली युनिव्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशनशिप म्हणतात. इथे कॉन्स्टंट 1 असतो. एक्स कधीही पी वाढल्याने कमी होतो, याला मॅथमॅटिक्स म्हणतात. तुम्ही आतापर्यंत मॅथमॅटिक्स शिकलात ना असं, x=PQ मी रट्टा मारलेला आहे. याला ऍक्च्युली असं लिहिलं होतं, एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी बाय क्यू, मग x=1 × PQ याला कट मध्ये असं लिहितात, x=PQ हे तुम्ही असं लिहितात मॅथ मध्ये. ऍक्च्युली ते असं असतं की ज्याच्यामध्ये त्याचं डायरेक्टली प्रोपोर्शनल इनडायरेक्टली असतं, त्याला कॉन्स्टंट 1 असतो म्हणून आपण घेत नाही. मग इनडायरेक्टली मध्ये असं असतं की हा क्यू वाढल्यामुळे हा एक्स लहान होत असतो आणि पी वाढल्यामुळे एक्स मोठा होत असतो. मग आता इथे सिम्पल आहे की क्यू वाढल्यामुळे हा हा छोटा होणार आहे. मग हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे, इथे जर मी 900 लिहितो आहे, इथे 500 लिहितो आहे, याचा हा 900 जेवढा छोटा करणार तेवढा याची किंमत वाढणार, ज्याला मॅथमॅटिक्स म्हणतात. एमएस नाहीये, हे मॅथ आहे. काय अनुजा? हॅलो, मॅथमॅटिक्स अनुजा. हो सर. 5 पासून शिकतो आपण, असं शिकतो. काय शिकतो? 2/3, 5/2, यातला मोठा कोणता असं लिहिलं असतं, 3/2 यातला असं सांगितलं असतं. असेंडिंग ऑर्डर मध्ये लावा, मग तुम्हाला बघावं लागतं कोणता मोठा आहे. हे कितीचे एक्झाम्पल आहे माहिती आहे काय? 5वीचे एक्झाम्पल. चला ठीक आहे, लक्षात ठेवा. ए 500 by 1000 हा छोटा असतो, 500 by हा मोठा असतो, कारण याचा न्यूमरेटर मोठा आहे. समजलं का? मग तर तिथे माझा एक्झाम्पलच चुकून टाकला तुम्ही. आता प्रश्न तिथे जो प्रश्न उपस्थित, माझ्या एक्झाम्पलला अजून एक्झाम्पल द्यावं लागतंय, म्हणजे किती विशेष गोष्ट झाली.
जरा थोडस काय आहे अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढवा. बेसिक आपलं जरा वीक आहे, पुढे जायचं टिकणार नाही, तर गाडी टिकत नसते बरं. एवढं बेसिक करा चांगलं, नाही तर मग टपऱ्यांवरती बसावं लागतं. तर माझ्याकडे 1000 आधी होतं, ते 900 झालं, बरोबर 900 झालं. पण मग माझं पहिलं जे कॉन्सन्ट्रेशन होतं ते कमी होतं, आता वाढलं का? माझा व्हॉल्यूम कमी झाला. मला हे सांगायचं होतं, 1000 चं 900 झालं, मी इवापोरेटरला गरम केलं तर व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे कॉन्सन्ट्रेशन वाढत असतो. म्हणजेच व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे, म्हणजे व्हॉल्यूम जेव्हा असा असतो तेव्हा कॉन्सन्ट्रेशन वाढत असतं, म्हणजे हे दोघं उलटे असतात. मला हे सांगायचं पॉइंट समजतोय. मग जर व्हॉल्यूम कमी झाल्याने कोणती गोष्ट वाढत असेल तर ती अशी लिहिली जाते. हा असा फॉर्म्युला आहे की तो सांगतो व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे ही गोष्ट वाढते. मी तेच सांगितलं तुम्हाला की मग तुम्ही असंही म्हणू शकता की कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे कोणती गोष्ट कमी होते, व्हॉल्यूम. मग तिथे 1000 का लिहावं लागतं, तर ते लिटर साठी म्हणून तिथे 1000 लिहावं लागतं. हा तुमच्या बुक मधला फॉर्म्युला आहे. तुमच्या बुक मध्ये असं आहे, व्ही इज इक्वल टू 1000/सी, असं तुमच्या बुक मध्ये लिहिलंय. कारण कॉन्सन्ट्रेशन आणि व्हॉल्यूम यांच्यामध्ये उलट रिलेशनशिप असत. हा तो फॉर्म्युला आहे. व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. मग आपल्याकडे मग आपला लास्ट फॉर्म्युला काय, त्यात मग आपल्या फायनली आपल्याला काय लर्न करायचं होतं. आज आपल्याला हे लर्न करायचं होतं की जे मोलार कंडक्टिव्हिटी आहे ते के बाय सी असते. आणि हा 1/सी म्हणजे आपण 1/सी चा आन्सर आपण व्ही टाकू शकतो, कारण तो फॉर्म्युला आहे. मग आपण मोलार कंडक्टिव्हिटी के व्ही लिहू शकतो असं मला म्हणायचं. समजलं? हे दोन रिलेशन आपल्याकडे आहेत, 1 आणि 2. हे दोघंही एक्झाम मध्ये विचारले जातात. आता मला पहिलं दुसरं समजलं, आता काही याच्यामध्ये काही डाऊट आहे का? तर पुन्हा बोलू. प्रश्न विचारा. प्रश्न मॅथ फिजिक्स चालू आहे, काय केमिस्ट्री नाही, ऍक्च्युली फिजिक्स आहे. शॉर्टकट मध्ये ज्यांना समजत नाही त्यांनी हे करा, के बाय सी होत, याला के इंटू 1/सी, के इंटू 1/सी लिहितात, आणि व्ही इज इक्वल टू 1/सी असत. म्हणून या 1/सी ची व्हॅल्यू काय टाकायची असते, के इंटू व्ही टाकायची असते. ही व्हॅल्यू इथे टाका. आता समजलं, एवढं तरी समजलं ना की के व्ही कसं आलं. आणि ते के व्ही लिहितात. नाही समजलं? समजलं. हा नाही, मला नो सर म्हटलं, बापरे नो सर एवढा जोर आहे. चला तर ठीक आहे. महत्वाच्या फॉर्म्युल्यावर आलोय आपण. आता हा फॉर्म्युला प्रत्येकाचा रट समजला, नाही समजला तर वेगळ्या गोष्टी पुन्हा. पण हा फॉर्म्युला प्रत्येकाचा रटला गेलेला पाहिजे. फॉर्म्युला आहे द मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1000. आता 1000 का आला, हा नंतरचा पॉईंट. 1000 हा 1 लिटर साठी असतो, ठीक आहे. 1 लिटरच्या गप आपला ऍक्च्युअली फॉर्म्युला काय इथे, 1000 काढून टाका, के बाय आपला रेग्युलर फॉर्म्युला, ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन. आणि त्याला 1000 म्हणजे आपण लिटरने मल्टिप्लाय केला, ठीक आहे. तर मोलार कंडक्टिव्हिटी 1000 के बाय सी हा आपला फॉर्म्युला असतो. तर पाठ करून घ्या. हा आपला मेन फॉर्म्युला. आता फॉर्म्युला तुमचा पाठ होऊन जाईल का होऊन जाईल, तर आता पुढे आपल्याला जसं प्रॉब्लेम मध्ये जाऊ आपण तसं आपण बघू. आता पुढे आहे प्रॉब्लेम आहे. चला पहिलाच प्रॉब्लेम. माझ्या माहितीप्रमाणे एकही एक्झाम अशी नाही की तिथे मोलार कंडक्टिव्हिटी वरती प्रश्न विचारला जात नाही. या चॅप्टर मधनं जर एकच प्रश्न विचारायचा असेल पेपर टाकणाऱ्याला, तर तो ह्याच फॉर्म्युलावरती विचारणार. काय म्हणतोय मी, सीईटी वाला तर मोलार कंडक्टिव्हिटी विचारतो. तुम्ही मागचे पेपर का, माझे विभाग का, मागचे पेपर मध्ये फक्त मोलार कंडक्टिव्हिटीला फोकस केला. तर असंच असा प्रॉब्लेम बिलकुल सीटीला येतो, सेम एक्झॅक्ट असंच. काय सांगितलं असेल तुम्हाला, चला वाचा. कोण वाचणार, कोण वाचणार, वाचा रे कोणीतरी.
चलो शेखर पाटील वाच. हो सर. द मोलर कंडक्टिविटी ऑफ 0.05 मोल BaCl2 सोल्यूशन एट 25 डिग्री सेल्सियस 223 ओहम पर सेंटीमीटर स्क्वायर पर मोल. व्हाट इज इट्स कंडक्टिविटी. तर आधी बघायचं की आपल्याला दिलेलं काय आहे. आपल्याला पहिलाच पॉइंट दिलेला आहे की मोलार कंडक्टिव्हिटी. मग तुम्ही आता समजा तुम्ही सीईटीचा किंवा नीटचा जेईचा पेपर देताय, मग तुम्हाला प्रॉब्लेम असा दिलेला असेल किंवा बोर्डचा पेपर देताय, मग तुम्हाला लगेच समजलं पाहिजे मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे आपला कोणता चॅप्टर सुरू आहे. इलेक्ट्रिकचा चॅप्टरचा प्रॉब्लेम आहे त्यात मोलार कंडक्टिव्हिटीचा गप्पा केलाय. म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला पहिले आठवून घ्यायचं की हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला आठवला मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे दिस इज अवर फॉर्म्युला. के म्हणजे काय कंडक्टिव्हिटी, सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, 1000 म्हणजे 1000 असतं त्याला काही व्हॅल्यू नसते. चला एवढं आठ. तर मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ BaCl2, आता BaCl2 काय आहे, जसं NaCl वगैरे असतं तसं BaCl2 असत. तर तो एक सॉल्ट आहे, त्याची मोलार कंडक्टिव्हिटी दिली आहे 0.05 m. म्हणजे तुम्हाला मोलार कंडक्टिव्हिटी देऊन ठेवलेली आहे, टेम्परेचरही देऊन ठेवलेलं आहे. तर टेम्परेचर लिहून घ्या, मोलार कंडक्टिव्हिटी लिहून घ्या. हे बघा, हे मोलार कंडक्टिव्हिटी आहे. मोलार कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला सांगितला तुम्हाला ओहम इनवर्स सेंटीमीटर मोल इनवर्स. फॉर्म्युला का शिकवला होता, जावरती प्रॉब्लेम डायरेक्ट डिटेक्ट होण्यासाठी. हे मोलार कंडक्टिव्हिटी आहे, फॉर्म्युला समोर आहे, त्याचा फॉर्म्युला तुम्हाला शिकवला होता सीमेन्स मोल स्क्वेअर मोल इनवर्स. आता हे झालं एसआय युनिट, दुसरं युनिट असतं छोटं युनिट. सिमेंटच्या ऐवजी तुम्ही ओम वापरू शकता, मीटर सेंटीमीटर वापरू शकता, मोलला काही ऑप्शन असतो. तर दोन युनिट जनरली मोलार कंडक्टिव्हिटी वापरल्या जातात, एसआय सिमेंट्स, नाहीतर मग कोणतं वापरलं तर कॉमन युनिट कोणतं आहे, ओहम. मीटर स्क्वेअरच्या ऐवजी सेंटीमीटर स्क्वेअर, मोलच्या ऐवजी मोल, या दोघं युनिट पैकी कोणतंही युनिट तुम्ही वापरू शकता. तर हे दिसलं म्हणजे तुम्ही म्हणणार दिस इज मोलार कंडक्टिव्हिटी. मग तुम्हाला दिसली की हे कोणती कंडक्टिव्हिटी आहे, ही मोलार कंडक्टिव्हिटी आहे. कोणती, फॉर्म्युला न वाचताही समजतं. मला जर असं दिसलं ओहम इनवर्स मोल इनवर्स, मी म्हणणार दिस इज लॅम्बडा, दिस इज लॅम्बडा. एम काय असतो, कॉन्सन्ट्रेशन असतो. एम म्हणजे मोलॅरिटी, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. मी वाचलंय नाही काय सोल्युशन, मला फक्त एवढा प्रॉब्लेम मध्ये एम दिसला म्हणजे मी सी टाकणार. हे एवढं दिसलं म्हणजे मी काय टाकणार, हे टाकणार, माझा सीईटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकणार. टेम्परेचर माझ्या फॉर्म्युलामध्ये नसतो, त्याच्यामुळे काही इश्यू नसतो. बरोबर. मग काय फॉर्म्युला लिहायचा, मग बघा प्रॉब्लेम मध्ये काय फोकस करणार तुम्ही. प्रॉब्लेम मध्ये फोकस करणार की काय दिलाय, मोलार कंडक्टिव्हिटी दिली आहे का, तर हे त्याचं फॉर्म्युला आहे, ही व्हॅल्यू आहे आणि हे त्याचं युनिट आहे दिली आहे. मग लॅम्बडाची व्हॅल्यू लिहून घ्या आणि इथे 0.05 m दिलाय. एम म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशनच्या गप्पा केला. एम म्हणजे कॉन्सन्ट्रेशन असतं, मोलॅरिटी. टेम्परेचर लिहून घ्या, म्हणजे तुम्ही इथे टेम्परेचर लिहा, सॉरी 25, इथे कॉन्सन्ट्रेशन लिहा 0.0 m, इथे कंडक्टिव्हिटी लिहा 223, ते सर्व लिहा. आणि इथे 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 केला क्वेश्चन मार्क मारा, कारण के तुम्हाला काढायचं आहे कंडक्टिव्हिटी. मग अशा प्रकारे सिच्युएशन झाली बघा, असा प्रॉब्लेम तुम्हाला येणार. लॅम्बडा दिलाय कंडक्टिव्हिटी, सी दिलाय, टेम्परेचर लिहिलं नाही कारण टेम्परेचर आपल्या फॉर्म्युल्यात नसतं. आणि के काढायचंय तर इथे लिहिला पाहिजे, के लिहिला पाहिजे, के काढायचंय. मग आपला फॉर्म्युला घ्यायचा, फॉर्म्युल्याचं नाव काय होतं, लॅम्बडा इज इक्वल टू के बाय सी. लॅम्बडा इज इक्वल टू 100 के बाय सी. मग के के कसं काढणार, के इज इक्वल टू या सीला लॅम्बडाकडे न्यायचं, सी इंटू लॅम्बडा अपॉन 100. मग आता लॅम्बडाची व्हॅल्यू टाकायची. मग ही लॅम्बडाची व्हॅल्यू बघा, ही लॅम्बडाची व्हॅल्यू आहे, ही सीची व्हॅल्यू आहे आणि बॉटमला 1000 आहे. हे बघा, हे लिहिण्याची इथे आवश्यकता नाही. मग तुमचं बुक का आली तर मला ते माहीत नाही, पण हे इथे लिहिण्याची आवश्यकता नाही. कारण कंडक्टिव्हिटी युनिट तुम्हाला डायरेक्टली मी शिकवलाय, लक्ष ठेवून घ्या. कंडक्टिव्हिटी म्हणजे ओहम मीटर असतो, ठीक आहे, ओहम मीटर असतो. त्यामुळे हे लिहिण्याची गरज नाही, तुमचं फक्त केवळ लिहिलं पाहिजे. तर ही लॅम्बडा 223
आपले कॉन्सन्ट्रेशन 0.05 अपॉन 1000 एवढं तुमचं आंसर पाहिजे. मग सॉल्व कसं करणार? याच्या सारखं सिंपल तर काही शकत नाही. काय ते 223 सॉल्व करायचं घरी करता येईल ना कि नाही? येईल कि नाही? हो सर. मग आपल्याला माहितीये 5 शिकवलं होतं, आणि हे सॉल्व करायचं कसं? सॉल्व करायचं तर करायचं 2 2 3 इंटू 5 करून घ्यायचं, आधी डॉट सोडून द्यायचं, बायाला असं आन्सर काढायचं, मग त्याला 2 डिजिट इकडे सरकायचं, मग त्याला 1000 मल्टिप्लाय करायचं. चला करून बघू आपण. चला 5 3 किती होतात, 3 5 किती होतात, 15 होतात. इंग्लिश वाला कोणी आहे का इथे? टेबल इंग्लिश मधनं लर्न करणारे किती आहेत? चला किती होतात, चला 5 3 15 होतात, अच्छा 1 बरोबर, 5 2 10 अकराशे, अच्छा 1 बरोबर आहे का? चेक करा. अनुजा हो सर करेक्ट आहे ना? करेक्ट आहे का? हॅलो आता एक करेक्ट आहे का? रिपीट सांगा ना. रिपीट म्हणजे हे आन्सर करेक्ट आहे का? मी गुणाकार केला याचा इथे खाली. बरोबर आहे सर. बरोबर आहे, हा करेक्ट. एवढं काही चुकत नाही. ते 0.05 होतं वाटतं, म्हणजे 2 डिजिट इकडे सरकावं लागेल आपल्याला, तर त्याचा आन्सर 11.15 करेक्ट. 2 डिजिट सरकावं लागेल ना, हे पॉइंट होत ना. बरोबर आहे ना? मॅथमॅटिक्स चुकू शकतं माझं. चला डिवाइड ला किती पुन्हा 100 आहे, काय करावं लागेल? तीन पॉइंट इकडे सरकावं लागेल. असं करावं लागेल आता, हा इथे टाकावं लागेल. बरोबर सर. झालं, बरोबर आहे, करेक्ट आहे. काय ते एवढं चिल्लर उदाहरण आहे. काय वेटिंग लिस्ट क्लिअर करा. झालं का वेटिंग लिस्ट? तर आन्सर काय आला आपलं? मग 1.005. काही डाऊट आहे कोणाला कसा आला? चला होमवर्क घ्यायचा, याच्यावरती एक मोलार कंडक्टिव्हिटी टाकायची सॉल्व्ह करा तुम्ही आता. तर हा प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट घ्या आणि मी व्हॅल्यू चेंज करतो, ते मला पाठवा, ते तुम्हाला येईल. चला इथे टाका आता 0.5 कंडक्टिव्हिटी नाही घ्यायची, ती घ्यायची कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं 0.12 मोलार. ओके, आणि इथे घ्यायचं टेम्परेचर घ्यायचं 35 डिग्री सेल्सिअस, आणि हे मोलार कंडक्टिव्हिटी घ्यायची 923. कळालं का? चला स्क्रीनशॉट घ्या आणि आन्सर काढायचं. एखाद्या एक्झाम्पल मध्ये टेम्परेचर नाही दिलं तरी आपला आन्सर निघेल ना? त्यासाठी सॉल्व्ह, तुम्ही सॉल्व्ह करा, मग आपण उद्या बोलू तिथे. मी आपल्या फॉर्म्युलामध्ये टेम्परेचर वापरलं का? नाही. टेम्परेचरचा आणि आपल्या फॉर्म्युलाचा काही संबंध येत नाही. फॉर्म्युला टेम्परेचर आहे का मला सांग. तुम्हाला ते काही देतील, ते म्हणतील की ह्या बीएससीएलचं ह्या फोर्स आहे, तो फोर्स आहे. आपल्या फॉर्म्युलामध्ये काय आहे, आपल्या फॉर्म्युलामध्ये मोलर कंडक्टिव्हिटी आहे आणि काय आहे फक्त कॉन्सन्ट्रेशन आहे, दॅट्स ऑल. आपला आन्सर आलं पाहिजे, ते काही सांगतील. याचा कलर हा आहे, त्याचा कलर, ते काही सांगतो. टेम्परेचरचा आणि तुमचा आन्सरचा काही संबंध नाही. चला तर एक प्रश्न संपला.
तर आपला नवीन टॉपिक मला वाटतं उद्या सुरू करू. मग आता काय आपला भरपूर वेळ गेला इथे. मला वाटलं तर आज आपलं हे कोलाजला संपून जाईल. ठीक आहे, पुढच्या लेक्चरला संपेल. ठीक आहे, तर आपण पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करू. आणि लक्षात ठेवायचं, आज एक काम करा, पुन्हा रिपीट करा, पुन्हा सांगतोय मी, पुढे आपल्याला थिअरी शिकायची आहे आणि हे शिकण्यासाठी कंडक्टिव्हिटी, मोलर कंडक्टिव्हिटी किंवा कॉन्सन्ट्रेशन काय असतं हे माझं लेक्चर पुन्हा ऐका. समजलं? नाही तर कोलाज लॉ समजायला तुम्हाला अजून मला 2 दिवस लागतील. तर मागच्या लेक्चर पुन्हा ऐकूनच लेक्चरला, पुढच्या लेक्चरला माझ्या लेक्चर बसा. चला बोला, काही प्रश्न आहे का? आजच्या लेक्चर मध्ये काय शिकलो? आजच्या लेक्चर मध्ये फक्त एकच पॉईंट शिकलो एवढा, 1 घंटा, कि मोलार कंडक्टिव्हिटीचा दुसरा फॉर्म्युला असतो के व्ही. व्ही का असतो? तर व्ही इज इक्वल टू 1/c असतो. बस एवढं शिकलो आपण. आणि एक प्रॉब्लेम शिकलो. प्रॉब्लेम मध्ये मी फॉर्म्युला सांगितलं तुम्हाला, मोलार कंडक्टिव्हिटी 1000 K/c असतो. आता 1000 कुठून आला? तर हा 1 लिटर साठी असतो, म्हणून तो 1000 आलेला असतो. तर हा फॉर्म्युला जो पे ते आठवला पाहिजे. तुम्हाला के विचारायला आता विचारला होता, कधी सी विचारतील, कधी मोलार कंडक्टिव्हिटी विचारतील, काही विचारतील. तिघांचे युनिट्स महत्वाचे आहेत. जसं की तुम्हाला फोर्स दिसलं म्हणजे न्यूटन दिसतं, तसं मोलार कंडक्टिव्हिटीचं युनिट पार्ट पाहिजे. काय सांगितलं होतं? मोलार कंडक्टिव्हिटीचे युनिट सीमेन्स, मीटर क्यूब आणि काय मोल इनव्हर्स, असं पार्ट पाहिजे तुमचं. तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनचं युनिटही माहिती पाहिजे. तर युनिट्स एक काम करत, तर हे फॉर्म्युला, मोलार कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला आणि याचे युनिट्स प्रत्येकाचे, के चं युनिट, सी चं युनिट, हे फॉर्म्युले आतापर्यंत आपण जेवढे शिकले ना फॉर्म्युला चॅप्टर मध्ये, फॉर्म्युले ते सर्व मला लिहून पाठव आणि मी त्याचे युनिट लिहून पाठव. कारण हा टॉपिक आता आपला एंड वरती आलाय, आता प्रॉब्लेम आहे फक्त पुढे. आणि एक उद्या टॉपिक संपलाय की तुमचं हा पॉइंट संपून जाईल, नवीन एक एरिया सुरू होतो, तो वेगळा आहे, टोटली वेगळा आहे. तुमचा हाफ चॅप्टर इथे संपून जातो. त्याच्यामुळे मला आतापर्यंत झालेले फॉर्म्युले काय नाही, 2-3 फॉर्म्युले आहेत, 2-3 फॉर्म्युले मला पाहिजेत आणि त्याचे युनिट्स पाहिजे. कोणाला काही इश्यू आहे का? सर आम्हाला प्रॉब्लेम आहे. नाही बोला माधवी. माधवी नाही सर. प्रतीक्षा, प्रतीक्षा मला अजूनही तुझा पेपर मिळालेला नाहीये. समजलं? सर पेपर मला अजून मिळाला नाही. वैभव पाटील, पेपर मिळालेला नाही. साहिल, पेपर नाही. कोण आहे तिथे? अनुजा? नाही, अनुजाचा तर बायोचा नाहीये. बायोला आहे ना अनुजा तू? सर दिलाय मी. दिला, ठीक आहे. रूपश्री तू दिला का? अजून कोण बाकी आहे? हे बघा, पेपर तुम्हाला मी मागच्या 2 दिवस सांगतोय, मला आजच्या आज हवे आणि हे फॉर्म्युला मला हवेत, म्हणजे आपल्याला उद्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तुमचा रेग्युलर, मी सांगितलंय संडे हा तुमचा पेपरचा दिवस असणार, तर तुमचा उद्या जो पेपर असणार आहे तो हॅलो एल्केन्स वरती असणार आहे. हॅलो एल्केन्स हा मागचा झालेला चॅप्टर आहे, परंतु तो त्यावरती पेपर होणार. जे नवीन लोक आहेत त्यांना जेवढं येतं तेवढं त्यांनी करायचं, आणि जे म्हणजे जुन्या लोकांवरचा हॅलो एल्केन्स पेपर असणार आणि नवीन लोकांचा कशावरती पेपर असणार, त्याचा नवीन सिलेबस वरती असणार. जसं की बघा, उद्या तुमचा पेपर आहे, पेपरचं नाव आहे हॅलोजन डे रिट्यूज. प्रश्न कुठून येणार? चला तुम्ही सांगा नाही तर चॅप्टर की चला कशावरती घ्यायचं. चला बोला, उद्या तुमच्या टेस्ट व्हायची. बोला, उद्या टेस्ट कशावरती घ्यायची? नाव सांग चॅप्टर. मला ते चॅप्टरचे हे नाही माहिती. बरं, नाव सांग. सोल्युशन इकडे. चला बोल, कोणत्या चॅप्टर वरती घ्यायची टेस्ट? बोला. बोला बघा, हा तुमचा सिलेबस आहे.
तुमचे सॉलिड स्टेट वरती टेस्ट झाली का मला सांगा. पाच प्रश्न झालेत फक्त तुमचे. हे बघा रे राज, राज आहे का? राज कोण आहे तिथे कनेक्टेड आहे की नाही कोणी? हॅलो. हा सर. हे बघा रे तुमचा जो पहिला पेपर आहे उद्या जो पेपर आहे तर उद्या पेपर मध्ये थर्मोडायनामिक्स कोणाला दिलाय मी? केमिस्ट्री कोणाकडे दिलाय मी? मला. तर तू एक काम करणार आता, ऍक्च्युली तू तर हॅलोजन डेरिव्हेटिव्हला नव्हता, तर राज आहे का तिथे? राज किंवा कोण आहे सर? केमिकल थर्मोडायनामिक्स पण नाही झालाय. हे बघा माधवी. हा सर. उद्या टेस्टचे पेपर मागचे पेपर बघायचे बरोबर उत्तमचे, त्या 10 प्रश्न काढायचे. 10 प्रश्नांमध्ये किती? 10 प्रश्नांमध्ये 5. हे बघा तुला पेपर असं काढायचं आहे, तुला 10 प्रश्नांमध्ये 3 प्रश्न हे थिअरी काढायचे, 2 प्रश्न हे प्रॉब्लेम काढायचे. ठीक आहे, इन थिअरी 2 प्रॉब्लेम स्क्रीनशॉट घेऊन टाक. त्यामध्ये तू 5 प्रश्न जे देणार आहे ते थिअरीचे देणार आहे यांना, आणि 5 प्रश्न प्रॉब्लेम देणार आहे. म्हणजे यांना तू थिअरी आणि प्रॉब्लेम हे बघायला देणार की ह्यातलेच मी हे 5 प्रश्न टाकणार. कळालं? काय करशील? पाच आधी सेंड, पाच 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 थेरी आणि 5 प्रॉब्लेम आधी सेंड करते, मग त्याच्यातले 3 थेरी आणि 2 प्रॉब्लेमचे क्वेश्चन. हे 5 थेरी कोणते उत्तम मधले जे आलेले आहेत प्रिव्हियस इयरचे? ठीक आहे. हो, प्रिव्हियस इयरचे 5 क्वेश्चन त्यांना थेरी दे, मागचे 5 क्वेश्चन प्रॉब्लेम दे आलेले. त्यांनी अँसर मागितले तर अँसर दे. ठीक आहे, अँसर ज्यांनी डिमांड केली तर अँसर दे, नसेल तर मग शोधा. ज्यांना अँसर पाहिजे असेल ते तुला डिमांड कर. ठीक आहे, ज्याला अँसर लागला तो अँसर तुला मागून घ्या. राहिला प्रश्न दुसरा कुठे गेलं? नंतर मग त्यातले तू उद्या किती वाजता? उद्या एक्झॅक्ट 9 o'clock. 9 o'clock नाही, किती वाजता उद्या एक्झॅक्ट? किती वाजता बोला रे उद्या पेपर किती वाजता? अरे एवढा दिवस आहे आजचा, अजून पूर्ण दिवस आहे. 5 क्वेश्चन आहे, ते फक्त 10 प्रश्न रट्टा मारायचा आहे. ते तुम्ही किती चिटिंग करणार माहित? हे बघा उद्या तुमचा माधवी पेपर असेल 9 वाजता. ठीक आहे, 9 वाजता पेपर असेल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही पेपर लिहिणार तर पेपर लिहिताना मला तिथे पेपर समोर रेकॉर्ड केलेले असले पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला तुम्हाला म्हटलं की बा तुम्ही कसं लिहिला मला दाखवा, तर तुम्हाला करता येतं, लोकांचं रेकॉर्डिंग करता येतं ना, इमेज फोटो काढता येतात ना, मोबाईल ठेवून लिहिता येतं ना. हो हो सर. व्हिडिओ शूटिंग करता येतं ना प्रत्येकाला? प्रत्येकाला मोबाईल आहे चांगला. प्रश्न काय कर लिहून घ्यायचे, मोबाईल समोर ठेवायचा, बसायचं आणि लिहायचं. मी विचारलं की मी बघणार मी कोणाचं कोणी कोणाचं, मला जर वाटलं की चला शेकर तुझा व्हिडिओ दाखव तू काय केला, मला दाखवायचं की सर मी काही चिटिंग केलेलं नाही आहे. डाऊट आहे सर? थर्मोडायनामिक्स मध्येच पाठवू ना पेपर? यस सर. आमचा तो चॅप्टर नाही झाला अजून. कोणाचा तो प्रश्न नाही आहे. प्रश्न आहे की तुम्हाला 10 प्रश्न भेटणार आहे, ते तुम्ही करणार आहात, ते नंतर गोष्ट की आपण घेणार, पण आता सध्या सिस्टीम सोबत चालणार बरोबर. तुम्हाला सिस्टीम सोबत चालायचं आहे, सिस्टीम मध्ये मिक्स व्हायचंय तुम्हाला. तर उद्या तुमचा थर्मोडायनामिक्स पेपर आहे. दुसरं पुन्हा नवीन गोष्ट, चलो कोण करणार आता? हा तुमचा झाला थर्मोडायनामिक्स पेपर. लगेच त्यानंतर सगळे उद्या, त्याच्यानंतर मंडेला 9 o'clock तुमचा पेपर असणार. 9 o'clock जो पेपर असणार आहे तो दुसरा असणार, तर तो कोण सेट करणार? कोणाची इच्छा आहे सेट करायची? राज ऐका, राज
राज आणि अंगे साहिल माईक खराब झालं तुम्हाला तर साहिल तुम्ही दोघ विचार करायचा आणि तुम्हाला सेट करायचं बघा कशावरती तुम्हाला सेट करायचं आहे आपलं बायोलॉजीचा चॅप्टर सेट करायचं तुम्हाला बायोलॉजी मध्ये तुम्हाला आपलं कोणकोणतं चॅप्टर झालाय बघ बायोलॉजीचं नाही बायोलॉजी जाऊ द्या बायोलॉजी नंतर होऊन जाईल आपलं इथलंच सांगा इथलंच सांगतो मी तुम्हाला इथला पुन्हा तुम्ही एकदा पेपर सेट करणार सांगा कोणतं साईल तुमच्याकडे सॉलिड स्टेट ऑप्शन आहे सोल्युशन आहे थर्मोडायनामिक्स आहे हॅलोजन आहे अल्कोहोल आहे बायोमॉलिक्युल्स आहे पॉलिमर आहे चला बोला जांभळ्याला विचारून सांग थर्मो तर ऑलरेडी ते माधवी सेट करते ना उद्या तुमचा थर्मोडायनामिक्स वरती पेपर आहे जांभरे हे बा साहिल नाही नाही सॉलिड स्टेट नाही सॉलिड स्टेट आपला झालाय हे बघा तर हा तर मला म्हणायचं हे सोल्युशन चॅप्टर आहे या सोल्युशन चॅप्टर वरती टेस्ट करायचं काय करायचं मागचं उत्तमचं पुस्तक जांभरेकडे आहे दोघांनी विचार करायचा त्यातले तुम्हाला पाच प्रश्न मुलांना द्यायचे पाच मधले तीन प्रश्न हे थेअरी असतील दोन प्रश्न हे प्रॉब्लेम असतील आणि तुम्ही त्यांना अभ्यास करायला आजच संध्याकाळपर्यंत काय सेंड करणार दहा प्रश्न सेंड करणार तर दहा मधले तीन पाच थेअरी आणि पाच प्रॉब्लेम त्याचे आन्सर सकट सेंड करणार त्यांना ठीक आहे काय नाही बुधवारी नाही नाही अरे अवघड आहे म्हणून अवघड आहे म्हणून तर घ्यायचंय साहिल काय म्हटलं अभ्यासाला वेळ आहे ना उद्या 9 वाजेपासून तर पुढच्या 9 वाजेपर्यंत सोमवारपर्यंत पूर्ण दिवसभर वेळ आहे ना आपल्याकडे अरे तुम्हाला प्रश्न किती करायचे फक्त 10 प्रश्न करायचे वाचून लिहायचे मी तुम्हाला असं म्हणतोय का मी काही टाकणार प्रश्न असं आहे का की काही टाकलं जात आहे टाकलं काय जात आहे तुम्हाला जे दिलं गेलेलं आहे त्यातले या 10 प्रश्नांमधले तुम्हाला 5 प्रश्न लिहायचे मला नाही वाटत काही मोठी गोष्ट आहे हे तर इंजिनिअरिंगला गेला तुम्ही तर ते 100 प्रश्न जर 20 मिनिटापूर्वी दिलं तर इंजिनिअरला तरी तो 100 मार्क्स येतो समजलं का एका वर्षानंतर असं सिच्युएशन असते तुम्हाला माहिती का इंजिनिअरिंगला कसं असतं सर माईक बंद कर बरं माईक बंद करा बरं हे बघा इंजिनिअरिंग मध्ये माईक बंद करा तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंगला येतात सुरू करा प्लीज बंद करा बरं हे बघा इंजिनिअरिंग मध्ये सिच्युएशन अशी असते तुम्ही एक वर्ष अंदर चुकून इंजिनिअरिंगला आलात मेडिकलला आलात किंवा कशाला आलात तुम्हाला चुकून जर पेपराच्या 1 घंट्या अगदर किंवा 1 घंट्या अगदर किंवा 30 मिनिटा अगदर समजलं की अरे हे चॅप्टर महत्वाचं आहे आणि यातले हे 10 प्रॉब्लेम हे 10 प्रॉब्लेम मधला ना एक प्रॉब्लेम 100% येऊ शकतो मागच्या 2 वर्षात आलाय तो काहीही करतो तिकडे तो त्या वर्गात घुसेपर्यंत ते 1, 2, 3, 4 सर्व रट्टा मारून घेऊन मध्ये बरोबर लिहित त्याला इंजिनियर म्हणतात हे तुम्हाला 5-6 महिन्यानं काय 1-7-8 महिन्यानं करायचं मग इथे तुम्ही एवढा आरामात कशाला राहता इथे करा जरा डोक्याला ताण द्या तिथे डोक्याला ताण द्यायला मग गरम होतो बरं जास्त ताण इथेच द्यायला शिका ताण इथेच द्यायचा 1 वर्षानंतर मग ताण देऊ नका तर फिक्स आहे उद्या तुमची टेस्ट आहे थर्मोडायनामिक्स वरती 9 वाजता परवा तुमची टेस्ट आहे 9 वाजता सोल्युशन वरती माधवी किती वाजेपर्यंत जाणार पेपर आज 4 पर्यंत देते सर 4 वाजेपर्यंत एक्झॅक्ट 4 नाही तू किती वाजेपर्यंत देणार 5 वाजता देणार 5 वाजता तुझा पेपर गेलेला असता ठीक आहे हो सर 5 वाजेपर्यंत एमसीक्यू घेणार होते ना तर उद्यापासून स्टार्ट करताय का यस उद्यापासून करू आपण तो वेगळा पॉइंट आहे आपला आधी पेपरचं डिस्कशन आहे तर पेपरचे 5 वाजेपर्यंत तू काही करून त्यांना 10 प्रश्न आलेले आणि त्यातले 5 प्रश्न तू डायरेक्ट पेपरला पाठवशील ठीक आहे 2 तू तयार करशील तू एक इमेज तयार करशील वैष्णवी माधवी त्यात 10 प्रश्न असतील त्यातले कोणते तरी 5 प्रश्न तू उद्या 9 वाजता त्यांना टिक करून देशील
ठीक आहे. हॅलो. हो हो सर. समजलं साहिल, तुलाही सेम पॉलिसी आहे. तुम्ही कधीपर्यंत सेंड करणार सांग. तुमचा पेपर परवा आहे. करतो सर, आज लवकर करतो, दुपारी 3-4. नाही नाही, लवकर लवकर नाही. लवकरला व्हॅल्यू नसते, इंजिनियरला लवकरला व्हॅल्यू नसते. टाइम किती वाजता? टाइम 4-4. किती? 6-4. आज का? नाही, आज तुम्हाला 9-4 देऊ आपण. तुम्हाला जास्त वेळ, कारण तुझा पेपर लेट आहे. ठीक आहे, आज तुम्ही 9-9 10 प्रश्न पाठवणार. त्याची इमेज काढायची का त्याचा त्या तुम्ही लिहायचा हाताने? मला वाटतं कॉपी पेक काय करा, ते कागदावर लिहा. 10 प्रश्न तुमचे माझ्याकडे येतील 9 वाजता. माझी तुझे माझ्याकडे 5 वाजता येतील, कारण तुझा पेपर उद्या लगेच आहे. ठीक आहे. हो. प्रश्न कळाले ना, त्या 10 प्रश्नांमध्ये 5 प्रश्न थिअरी असतील, 5 प्रश्न प्रॉब्लेम असतील. तुमचंही सहील 5 प्रश्न थिअरी असतील, 5 प्रश्न प्रॉब्लेम असतील, आणि सर्व प्रश्न मागच्या प्रश्न मागच्या बोर्डाला आलेले असतील. कंडिशन कळाली प्रश्न सेट करण्यासाठी? ठीक. तर मग चला, बेस्ट ऑफ लक. 2 दिवस आहे तुमच्याकडे, मस्त वातावरण आहे, पाऊस गिऊस पडतोय, अभ्यास करा, बघू. ठीक आहे, चला. तर पुढच्या रविवारी तुमच्या पुन्हा टेस्ट होणार. पुढच्या रविवारचं बघा, लक्षात घेऊन घ्या तुम्हाला काय करायचं. तर पुढच्या रविवारी तुमची टेस्ट होणार आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री, मी संपून टाकणार. आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री संपल्यानंतर तुमचं अल्कोहोल आणि फिनॉल हे चॅप्टर. मग तुम्ही म्हणणार सर की अल्कोहोल फिनॉल आमचं झालं नाही, तर ते ज्यांचं झालं नाही त्यांच्यासाठी मी थोडं वेगळं सेशन घेईल, त्याच्यावरती आपण थोडस वेगळं डिस्कशन करू. पण ज्यांचं झालं आहे किंवा नाही, तर अल्कोहोल फिनॉल सर करून आपण पॉलिमर वरती घेऊ, म्हणजे सोपं. पुढच्या रविवारची टेस्ट आहे तुमची पॉलिमर आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री, लक्षात ठेवून घ्या. चलो ठीक आहे. म्हणजे याच्याने काय होईल की आपण भरपूर पुढे निघून जाऊ, नाही तर असं केलं तर आपण मागे राहून आपली मागची प्रोसिजर सुरू करू आपण. चला, थँक्यू.